हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण एक रानभाजी करणार आहोत. त्याचं नाव आहे आसवल्याचे फुलांची भाजी. खूप मस्त होते आणि आयुर्वेदिक भाजी आहे, त्यामुळे तुम्ही कधी गावाकडे गेलात तर अशा प्रकारची फुलं मार्च एंडिंग आणि एप्रिलमध्ये फुलतात. ही फुले खूप मस्त लागते भाजी, तुम्ही करून बघा जर गावाकडे गेलात तर. ही बघा कशी अशा प्रकारची ही फुलं आहेत, खूप मस्त दिसतात. अगदी मोगऱ्याची फुलं कशी एकत्र घेतल्यावर दिसतील तशाच प्रकारे ही निवडल्यावर फुलं दिसतात. ही फुलं आता आपण याची फुलं आणि ज्या कळ्या आहेत ना, ज्या फुललेल्या नाहीत, त्या कळ्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे निवडायची, फुलं वेगळी करून घ्यायची आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. खूप सुंदर दिसतात आणि त्याहीपेक्षा खूप छान अशी भाजी होते, प्रत्येकाने खायला हवी ही भाजी. जर तुम्ही गावाकडे गेलात तर नक्की बनवा. ही बघा निवडून झालेली आहे, किती सुंदर दिसतात बघा फुले, भरपूर फुले मिळालेली आहेत आपल्याला. आणि आता ही आपण निवडून घ्यायची, कारण पालापाचोळा त्यामध्ये गेलेला असतो, त्यामुळे निवडून घ्यायची. आणि आता आपण ही भाजी चुलीवर बनवणार आहोत. तर मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ही फुलं आता त्यामध्ये घालून आपल्याला 10 मिनिट झाकण ठेवून शिजवायची आहे ती फुलं, आणि नंतर आपण पिळून घेणार आहोत. हे बघा अशी झाली, बघा शिजल्यावर अशी दिसतात. 10 मिनिट झाले की मग आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. रंग पाण्यामध्ये उतरलेला आहे, तुम्ही बघू शकता, थोडासा लालसर रंग आलेला आहे पाण्याला. आणि आता फुलं काढून घ्यायची आहेत. 8 ते 10 मिनिटात आपल्या फुलं चांगली शिजून जातात आणि नंतर अशी वेगळी करून घ्यायची आणि नंतर आपण फोडणी करायची आहे. फुलं आता ही शिजलेली काढून घेतली की मग आपल्याला घट्ट अशी पिळून घ्यायची, पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यामधलं. आणि नंतर सुरीने एकदम बारीक कापून घ्यायची, कारण जरी शिजलेली फुलं असतात तरी ती तशीच राहतात, म्हणून चिरून घ्यायची. आणि हे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे मसाले आपण एवढे वापरणार आहोत. तर बघूया काय काय घेतलं आहे. कढीपत्ता भरपूर आणि हा मटण मसाला घेतला आहे मी 2 चमचे. 1 चमचा आपल्याला गरम मसाला लागणार आहे, 1/2 चमचा हळद आणि कांदा लसूण 2 चमचे आणि धने पावडर आपल्याला 2 चमचे लागणार आहे. आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे 1 मोठा चमचा आणि आता फोडणी करून घेणार आहोत. कढई मी चुलीवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की मग आपण तेल घालूया. 3 ते 4 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपण आता घालूया जिरं. 1 चमचा जिरं घालायचं आणि जिरं चांगलं तळतळलं की मग आपण कांदा घालायचा. कांदा मस्त लालसर रंगावर येईपर्यंत तळायचा आहे, तोपर्यंत अशी फुलं पिळून घ्यायची. हे बघा थंड पाणी घालायचं आणि नंतर पिळून घ्यायची परत आणि चिरून घ्यायची. कांदा आपला लालसर चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आलं लसूण पेस्ट आपण जी ठेचून घेतलेली होती ती घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मस्त गोल्डन कलर आला आहे कांद्याला. आणि आता आपण मसाले जे घेतलेले आहेत ना, ते सगळे मसाले आपण एकत्रितपणे घालणार आहोत. मीठ मी खडे मीठ वापरले आहे, तुम्ही बारीक मीठसुद्धा वापरू शकता. हे बघा मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतले की मग आपण पिळून घेतलेली भाजी चिरून घेतली आणि नंतर आपण कांद्यामध्ये टाकायचे आहे.
मस्त एक जीव होईपर्यंत परतायचे आहे, जेणेकरून सगळीकडे मसाला लागला जाईल भाजीला। अशा प्रकारे परतून घ्यायची आणि नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा शिजत ठेवायची। पुन्हा 6 ते 7 मिनिट आपल्याला भाजी शिजवायची आहे। झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची। हे बघा पाणी घातलेलं होतं थोडं, अर्धा चमचा, आणि ही मी आता खोबऱ्याची चटणी त्यामध्ये घालते। 2 चमचे खोबरं घातलेलं आहे मी, मोठे 2 चमचे, आणि थोडा लसूण आणि 2 लाल मिरच्या असं वाटण करून मी त्यामध्ये घातलेलं आहे। मस्त ओल्या खोबऱ्याने ही चटणी घातली की मस्त होते भाजी। हे बघा छान दिसते। चटणी घातल्यावर पुन्हा 2 मिनिट शिजवून घ्यायची आणि मग आता आपली भाजी रेडी आहे। तुम्ही करून बघा, गावाकडे गेलात तर खूप छान आणि आयुर्वेदिक भाजी आहे। त्याला कुठलंही खत वापरलेलं नाही किंवा आपण शहरामध्ये उगवतो तशा प्रकारे काहीही कुठल्याही खते किंवा पावडर अशा प्रकारे मारलेले नसतात, त्यामुळे तुम्ही खाऊ शकता। ही भाजी नक्की करा आणि खा। ही बघा तांदळाच्या भाकरीबरोबर खूप मस्त लागते आसवल्याच्या फुलांची भाजी। आणि कशी वाटली भाजी गावाकडे चुलीवर केलेली ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।